नमस्कार मित्रांनो, आपण आतापर्यंत कधीही कोणती वस्तू खरेदी करत असताना किंवा एखादी पेन घेत असताना सुद्धा खूप सिरियस विचार करत असतो. एखादी वस्तू घ्यायची, एखादी गाडी घ्यायची आपल्याला, त्यावेळेस सुद्धा आपण खूप सिरियसनेसने विचार करत असतो. परंतु आपली संगत निवडत असताना किंवा आपल्या संगती कोण आहे, आपण कोणाच्या सोबत आहोत, या गोष्टीचा कधी विचार केलेला नसतो. तर आज पाहणार आहोत आपण, जशी संगत तशी रंगत. एखादा व्यक्ती खरा असेल तर प्रत्येक जण अंदाज मांडत असतात की हा याची संगतच चांगली नाही. एखादा खोटा असेल तर संगतच खोटी. एखादा चोर असेल तर संगतच चोरांची. एखादा चांगला बोलणारा असेल तर संगतच चांगली. म्हणजे प्रत्येक जागी फक्त संगतीचाच विचार केला जातो. म्हणजे आपली मग आपलं काय आहे? सगळं जर संगतीचं आहे तर आपलं काय आहे? म्हणजे ह्युमन म्हणून आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? माणूस म्हणून आपण कोण आहोत? तर आपण आपल्या कंपनीची ऍव्हरेज लाईफ, आपल्या सोबत राहणारे जी काही कंपनी आहे त्या सगळ्यांचा थोडा थोडा स्वभावाची अवरेज लाईफ ही आपली असते खरं सांगायचं. म्हणून आपल्याला आपली संगत हार्ड वर्कर सोबतच असली पाहिजे. आपली संगत कष्टाळू लोकांसोबत असली पाहिजे. कसं टाळू या लोकांसोबत नसली. त्याचं कारण आहे, कारण आपलं पूर्ण जीवन हे आपल्या संगतीवर, कारण संगतीचं अनुकरण आपण करत असतो आणि प्रत्येक जण अनुकरणातून जीवन घडवत असतो. म्हणून संगत ही आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे. आता मी तुम्हाला संगतीबद्दल एक छोटस उदाहरण देणार आहे. बघा, आता तुमच्या स्क्रीनवर एक तुम्हाला साइन दिसलं, मग हे चिन्ह दिसलं तुम्हाला, मग या चिन्हाबद्दल तुमची मतं काय आहे? जर तुम्हाला विचार कोणी ह्या चिन्हाबद्दल तुमची मतं काय आहे, त्यावेळेस तुम्ही सांगायला सुरू करता. समजा तुमच्या सुद्धा मनामध्ये काय आलं असेल, हे चित्र दिसतंय, हे कशाचं चित्र आहे? तर कोणी सांगेल 1 आहे, कोणी सांगेल 3 आहे, कोणी सांगेल 13 आहे, कोणी काय सांगेल? तुम्ही सुद्धा विचार करा काय सांगेल कोणी. कोणी सांगेल M असेल, कोणी म्हणेल W असेल, बरोबर. कोणी काय सांगेल आणखी, कोणी सांगेल विही विही आहे. म्हणजे अशा प्रकारचे अंदाज मांडत असतात. परंतु आता एक दुसरं चित्र तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे, तेव्हा पहा हे काय आता. हा, मग तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा काय आहे, B आहे. बघा, तर पहिल्या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला कळलेलं होतं की हा B सुद्धा असू शकतो. परंतु त्याच्या संगतीला आता 2 लेटर्स आल्यामुळं आपल्याला आपला अंदाज पक्का झाला की हा बीच आहे. म्हणजे आपल्या संगतीमध्ये कशा प्रकारची लोक आहे, आपल्या आजूबाजूला कोण आहे, यावरून आपली खरी ओळख ठरत असते. म्हणून जशी संगत तशी रंगत. आपले बुजुर्ग, आपले आजोबा असतील किंवा आपली ज्या घरातली जुनी मंडळी आहे, ते आजही सांगतात की ढवळ्यासोबत पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. म्हणजे चांगल्याच्या संगतीत असेल तर चांगले गुण त्याला लागतील आणि वाईटाच्या संगतीत असेल तर त्याला वाईट गुण लागतील. म्हणून संगत खूप महत्वाची आहे. मग संगत एवढी महत्वाची आहे तर संगत आपली कशी पाहिजे? तर बघा, संगत आपली हार्ड वर्कर लोकांसोबत पाहिजे. म्हणजे आपल्यापेक्षा हार्ड काम करणारे किंवा आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणारे अशा लोकांची संगत आपल्याला असेल तर निश्चितच आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचे बदल घडू शकतात. म्हणून मला एवढंच सांगायचंय की चांगली संगत ही आपल्या लाईफ खूप बदल करून जाते. आणि आपली लाईफ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून द ॲव्हरेज लाईफ ऑफ सराउंडिंग पीपल्स, द ॲव्हरेज लाईफ ऑफ कंपनी. म्हणजे आपल्या साथीदारांची ॲव्हरेज लाईफ म्हटली तरीही आपली लाईफ असते. म्हणून आपल्या सोबत असणारी संगत ही निश्चितच चांगल्या पद्धतीने असावी. आपल्या मुलांसोबत असणारी संगत ही चांगल्या प्रकारची असावी, याचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे. त्या ठिकाणी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांसुद्धा शेअर करा. आणि माझे चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेला लाल सबस्क्राईब या नावाला